नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय खास होणार आहे. ई पीक पाहणी घर बसल्या कशी करायची, ई पीक पाहणी ॲप कसं वापरायचं व 7/12 ई पीक पाहणी ॲप थ्रू आपला पीक पेरा कसा नोंदवायचा याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर पीक पाहणीसाठी किंवा पीक पेरा नोंदवण्यासाठीची मुदतवाढ सरकारकडून आलेली आहे आणि 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत आपण आता आपला पीक पेरा 7/12 स्वतः घर बसल्या नोंदवू शकतो. पीक पेरा घर बसल्या नोंदवण्याचा एक फायदा म्हणजे तलाठी ऑफिसला सारखं जाऊन आपल्याला तिथे टाइम वेस्ट न करता घर बसल्या आता आपण या पीक पाहणी ॲप थ्रू स्वतःचा पीक पेरा 7/12 नोंदवू शकतो. तर हाच कसा नोंदवायचा, ई पीक पाहणी ॲप कसं करायचं, स्वतःची नोंदणी कशी करायची याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आणि एक लाईव्ह डेमो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे, तोही आपल्या मराठी भाषेत सोप्या भाषेमध्ये. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ही सर्व सविस्तर माहिती समजून जाईल आणि तुम्हालाही स्वतःचा पीक पेरा स्वतः 7/12 हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नोंदवता येईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मधून प्ले स्टोर ओपन करायचा आहे. प्ले स्टोर ओपन केल्यानंतर ई पीक पाहणी अशा पद्धतीने टाईप करायचा आहे. ई पीक पाहणी आणि सर्च करायचा आहे. हे सर्च केल्यानंतर डिपार्टमेंट ऑफ रिव्हेन्यू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं ई पीक पाहणी ॲप आपल्याला दिसते. अशा प्रकारचा लोगोही इथे दिसतोय जो स्क्रीनवर दिसत असेल. हेच ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे. ॲप सक्सेसफुल डाउनलोड झाल्यानंतर आणि ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर आता हे ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये ओपन करायचं आहे. हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये ओपन झाल्यानंतर आपल्या मोबाईलवर ह्या ॲपचा इंटरफेस अशा पद्धतीने ओपन झालेला आपल्याला दिसेल. ह्या ॲपचं फ्रंट पेज आपल्यासमोर येईल. आपले मनपूर्वक स्वागत असा मेसेज दिसेल आणि डावीकडे सरकवा असा बाण दिसतोय. त्याच्या थ्रू आपली स्क्रीन आपल्याला डावीकडे सरकवायची आहे आणि पुन्हा एकदा नवीन पेजवर डावीकडे सरकवा असे बाण दिसतात. पुन्हा एकदा आपल्याला ही स्क्रीन निवडाय डावीकडे सरकवायची आहे आणि नोंदणी करण्यासाठी खालील गोष्टी लागणार आहेत त्या वाचून घ्यायच्या आहेत. 7/12 वैयक्तिक मालक स्वतःची नोंदणी करतील अशा प्रकारच्या इथे इन्स्ट्रक्शन दिले आहेत, त्या वाचा आणि पुढे या बटनवर क्लिक करा. पुढे या बटनवर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर प्रविष्ट करा असा आपल्याला एक रकाना मिळतोय. या रकान्यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे कारण त्याच्यावर एक OTP येणार आहे आणि पुढे या बटनवर क्लिक करा. पुढे या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ॲपचं नवीन पेज ओपन झालेलं दिसेल आणि इथे आपल्याला एक फॉर्म दिसतोय. त्यापैकी पहिला जिल्हा हा रकाना दिसतोय. या जिल्हा या रकान्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. जिल्ह्यांची यादी आपल्यासमोर आलेली दिसेल, त्यातून आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला तालुक्याची यादी दिसेल तालुक्याच्या रकान्यामध्ये, त्यातून तालुका निवडा आणि सर्वात शेवटी गावाच्या रकान्यामध्ये आपली जमीन आपलं क्षेत्र ज्या ग्रामपंचायत अंडर येतं ते गाव आपल्याला निवडायचं आहे आणि पुढे या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढे या बटनवर क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला खातेदार निवडायचा आहे. तर खातेदाराची निवड करताना पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक आणि गट क्रमांक असे भरपूर सारे ऑप्शन आपल्याला दिसत आहेत. ह्यापैकी कोणताही एक ऑप्शन निवडून तुम्ही खातेदार निवडू शकता. तर इथे मला आता गट नंबर माहीत आहे तर मी गट नंबर सर्वप्रथम सिलेक्ट करतो. गट नंबर सिलेक्ट केल्यानंतर खालच्या रकान्यामध्ये मला फक्त इथे गट नंबर टाकावा लागेल माझा. आता माझा मी गट नंबर टाकतो आणि शोधा या बटनवर क्लिक करेल. शोधा या बटनवर क्लिक केल्यानंतर खाली खातेदार निवडा या रकान्यामध्ये खातेदारांची लिस्ट येईल. त्यापैकी आपल्याला आपलं नाव निवडायचं आणि पुढे या बटनवर क्लिक करायचं आहे. पुढे या बटनवर क्लिक केल्यानंतर आपलं निवडलेलं नाव, आपला खाते क्रमांक आपल्याला दिसेल. ते बरोबर असेल तर पुन्हा एकदा पुढे या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढे या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक मेसेज येईल की आपण जो मोबाईल नंबर इथे दिला होता त्याच्यावर एक 4 अंकी आपल्याला OTP येणार आहे. तर इथे ठीक आहे या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सांकेतांक असा एक रकाना दिसतोय, त्याच्यामध्ये आपल्याला आलेला OTP 4 अंकी जो आहे तो टाकायचा आहे आणि सांकेतांक भरा. हिरवं बटन जे दिसतंय त्याच्यावर क्लिक करा. बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ई पीक पाहणी ॲपचा डॅशबोर्ड ओपन झालेला दिसेल. सर्वप्रथम परिचय असा ऑप्शन दिसतोय, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं प्रोफाईल आपल्याला पूर्ण भरायचं आहे. खातेदाराचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर इथे ऑटोमॅटिक आलेला आहे. स्त्री पुरुषमधून आपलं आपल्याला जेंडर निवडायचं आहे आणि फोटो निवडा या बटनवर क्लिक करून आपल्याला आपला फोटो इथे अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर सबमिट करा असा प्रकारचं एक बटन खाली दिसतंय, याच्यावर क्लिक करा. आपली नवीन माहिती अद्ययावत झाली असा मेसेज येईल. पुन्हा एकदा ठीक आहे या बटनवर क्लिक करा आणि वर डाव्या कोपऱ्यामध्ये लाल होमचं बटन दिसतंय त्याच्यावर क्लिक करा.
पुन्हा एकदा आपण इथे डॅशबोर्डला आलेलो दिसेल. आता पिकाची माहिती नोंदवा असा दुसरा ऑप्शन दिसतोय. या पिकाच्या माहिती नोंदवा या ऑप्शनवर आता आपल्याला क्लिक करायचं आहे. पिकाची माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खातेदाराचे नाव दिनांक इथे आपल्याला आलेलं दिसेल आणि त्याच्याच खाली खाते क्रमांक त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण आत्ता नोंदणी करताना जो खाते क्रमांक दिला होता तो इथे आपण सिलेक्ट करूया. त्यानंतर भूमापन गट क्रमांक यातून आपल्याला आपला गट क्रमांक निवडायचा आहे आणि जमिनीचे एकूण क्षेत्र पोट खराबा इथे ॲटोमॅटिक आपल्याला आलेलं दिसेल. ही पहिली चार रकाने भरून झाल्यानंतर खाली हंगाम असा एक रकाना दिसतोय. या हंगाम रकान्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे. हंगाम रकान्यावर क्लिक केल्यानंतर खरीप हा हंगाम आता सध्याला चालू आहे तो आपल्याला निवडायचा आहे आणि पीक पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र आपल्या सातबाऱ्यानुसार इथे आलेलं आहे आपल्या नोंदणीसुनुसार. त्यानंतर आता खाली पिकाचा वर्ग दिसतोय. निर्भेळ पीक म्हणजे एक पीकच तुम्ही सध्या तुमच्या क्षेत्रात घेताय, मिश्र पीक म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये भरपूर सारे पीक घेताय, किंवा पॉलीहाऊस शेडनेट पडक्षेत्र असेल त्यापैकी मी आता निर्भेळ पीक एक पीक हे निवडतोय. तुम्ही तुमच्या पिकाच्या प्रकारानुसार इथे पीक निवडू शकता आणि त्यानंतर निर्भेळ पिकाचा प्रकार त्यातून पीक आहे का फळबाग आहे, तर मी इथे पीक आहे म्हणून पीक निवडतोय. तुमची फळबाग असेल तर तुम्ही फळबाग निवडा. त्यानंतर पुढचा रकान आहे पिकांची झाडांची नावे. या रकान्यावर क्लिक केल्यानंतर इथे भरपूर सारी लिस्ट येते आणि या लिस्टमधून जर तुम्हाला तुमचं पीक सापडत नसेल तर वरच्या सर्च या रकान्यामध्ये तुम्ही डायरेक्ट इथे टाईप करू शकता. बघा मी इथे ज्वारी टाईप केलेलं आहे, ॲटोमॅटिक ते ज्वारी खाली आलेलं आहे. ज्वारी धान्यासाठी ही पिकाचे नाव किंवा झाडाचे नाव मी इथे सिलेक्ट केलेलं आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर क्षेत्र भरा म्हणजे किती क्षेत्रात तुम्ही लागवड करताय हे क्षेत्र हेक्टरमध्ये तुम्हाला इथे टाकायचं आहे. हे क्षेत्र टाकून झाल्यानंतर जलसिंचनाचे प्रकार, अजलसिंचित म्हणजे जिरायत कोरडवाहू असेल तर ते निवडा, किंवा विहीर तलाव कालवा काही असेल नदी थ्रू तर हे ऑप्शन इथे दिले आहेत ते निवडायचे आहेत. तर आपली जमीन माझी जमीन सध्या जिरायत आहे अजलसिंचित आहे तर ह्या ऑप्शनमधून मी इथे अजलसिंचित जिरायत कोरडवाहू हा ऑप्शन निवडतोय. तुम्ही तुमच्यानुसार तुमचा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर सिंचन पद्धत तुम्ही करत असाल तर ती इथे येईल, ती तुम्हाला निवडायची आहे. माझी कोरडवाहू असल्यामुळे ते येत नाही. त्यानंतर सर्वात शेवटी लागवडीचा दिनांक, ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर कॅलेंडर येईल, त्यातून आपण लागवड केलेलीची दिनांक निवडायची आहे. आता मुख्य पिकाचे छायाचित्र खाली आपल्याला असा एक दिसतोय, तिथे कॅमेऱ्यासारखं साईन आहे त्याच्यावर क्लिक करा. तुम्हाला काही परमिशन विचारल्या जातील, फक्त अलो ह्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि मग कॅमेरा आपल्यासमोर आपल्या मोबाईलमध्ये ओपन झालेला दिसेल. कॅमेरा ओपन झाल्यानंतर आपल्या क्षेत्राचा आपल्याला फोटो घ्यायचा आहे. क्षेत्राचा फोटो घेतल्यानंतर ॲटोमॅटिक आपल्याला इथे बरोबर असा एक टिक मार्क दिसेल, इथे स्क्रीनवर दाखवलेला आहे त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपला फोटो इथे अपलोड होईल. फोटो अपलोड झाल्यानंतर सर्व माहिती एकदा चेक करा भरलेली, सर्व बरोबर असेल तर सबमिट करा हे बटन दिसते त्याच्यावर क्लिक करा. माहितीची पुष्टी करा असा एक मेसेज आलेला दिसेल. आपण भरलेली सर्व माहिती आणि आपला फोटो ही सर्व इथे दिसेल. हे सर्व चेक करा. स्क्रीनच्या खालच्या साईडला एक चेकबॉक्स आहे, तो चेक करायचा आहे आणि पुढे हे बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. पुढे या बटनवर क्लिक केल्यानंतर पीक माहिती सबमिट आणि अपलोड झाली आहे असा मेसेज येईल. ठीक आहे, या बटनवर क्लिक करा. इथे तुमची एका गटासाठी पीक नोंदणी सक्सेसफुली सबमिट झालेली आहे. तुमच्या खातेक्रमांतर्गत जर दोन गट असतील तर त्याच्यासाठी ही सेम प्रोसेसनेच तुम्ही आता ही पीक नोंदणी करू शकता पहिल्या सांगितलेल्या प्रोसेसनुसारच. तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या ई पीक पाहणी ह्या ॲप थ्रू स्वतःचा पीक पारा स्वतःच्या सातबाऱ्यावर स्वतःच्या मोबाईलवरून फक्त 5 मिनिटांमध्ये नोंदवू शकता. ही माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला नॉलेजेबल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपला पीक पेरा स्वतःच्या सातबाऱ्यावर घर बसल्या तलाठी ऑफिसला न जाता नोंदवता येईल. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये नेहमी पाहता येतील. धन्यवाद.